नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील पालवे शुभ हाऊसमध्ये आपलं खूप खूप स्वागत करतो. तर आज तुमच्यासाठी मी घेऊन आलो आहे नाशिकमधील बळी मंदिर येथे मानेनगरमध्ये 3 and 4 BHK रो बंगलोचा प्रोजेक्ट. तर चला या प्रोजेक्टची अधिक माहिती घेऊया. माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता सुंदर असं एलिव्हेशन आपल्याला या रो बंगलोचं बघायला मिळतं, ज्यामध्ये आपल्याला मिडल तर तसेच कॉर्नरचे देखील युनिट्स इथे बघायला मिळणार आहे. टोटल इथे 6 युनिट होते, त्यापैकी फक्त आता 4 युनिट अवेलेबल आहे. तर त्यापैकी आपण आता कॉर्नरचं युनिट बघणार आहोत. तर मित्रांनो, ही आहे आपल्या कॉर्नर रो बंगलोची प्रशस्त अशी पार्किंग, ज्यामध्ये तुमची लक्झरियस कार पार्क होऊ शकते. इनोवा कार देखील इथे पार्क होऊन इथे तुम्हाला बराचसा एरिया आहे जो की यूज करण्यासाठी मिळणार आहे. याची तुम्ही हाईट देखील बघू शकता, जी हाईट दिलेली आहे पार्किंगमध्ये ती देखील खूप चांगली आपल्याला इथे हाईट बघायला मिळते. त्याचबरोबर ग्राउंड फ्लोअरला आपल्याला इथे 4,500 लिटरची वॉटर टँक देखील दिलेली आहे. आपण जो आत्ता हा कॉर्नरचा रो बंगलो बघत आहोत हा 2200 स्क्वेअर फीटचा असून याला एक स्पेशल ऑफर देखील तुम्हाला होळीची मिळणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला किचन ट्रॉली तर तसेच स्पेशल डिस्काउंट देखील इथे करून दिला जाणार आहे. ही स्पेशल जी ऑफर आहे ही फक्त होळीपर्यंतच आहे, तर लवकरात लवकर या ऑफरचा लाभ घ्या आणि ही ऑफर फक्त पहिल्या 2 कस्टमरसाठीच तुम्हाला मिळणार आहे. चला आपण आता वरचे काही रूम्स आहेत ते बघून घेऊया. तर मित्रांनो, ह आहे आपल्या 4 BHK कॉर्नर रो बंगलोचा प्रशस्त असा हॉल, आणि या हॉलमध्ये आपल्याला 2 मोठ्या विंडो देखील दिलेल्या आहे, ज्या काय स्लायडिंगच्या आहे, त्यामुळे तुम्हाला प्रकाशाचा तसेच व्हेंटिलेशनचा कुठलाही प्रॉब्लेम तुम्हाला या हॉलमध्ये जाणवणार नाही. हॉलपासून पुढे आल्यानंतर इथे आहे तुमचं देवघरासाठी एक्स्ट्रा स्पेस, तो देखील आपल्याला इथे प्रशस्त असा बघायला मिळतो. पुढे आल्यानंतर आपल्याला माझ्या लेफ्ट साईडला बघायला मिळतो कॉमन टॉयलेट बाथरूम, त्यानंतर माझ्या राईट साईडला आपल्याला एक बेडरूम देखील दिलेला आहे. या बेडरूमची साईज तुम्ही बघू शकता, खूप मोठ्या साईजचा हा बेडरूम आपल्याला इथे बघायला मिळतो. त्यासोबतच खाली आपल्याला 2x4 सुंदर अशा टाईल्स देखील इथे बसून दिलेल्या आहेत. हे आहे आपल्याला व्हेंटिलेशनसाठी एक मोठी विंडो दिलेली आहे. विंडोमधून तुम्ही बाहेर बघू शकतात की समोरच आपल्याला एक महादेवाचं मंदिर देखील बघायला मिळतं. तर तसेच आजूबाजूचा जो एरिया आहे तो पूर्ण डेव्हलप झालेला एरिया आपल्याला इथे बघायला मिळतो. तर चला आपण आता किचनकडे जाऊया. हा आहे आपला किचन, जो की एल शेपमध्ये किचन आपल्याला दिलेलं आहे. इथे आलं तुमचं सिंक, त्यासोबतच मोठी विंडो जी की स्लायडिंगची आहे, त्याला आपल्याला ग्रेनाइटची फ्रेमिंग देखील करून दिलेली आहे. आणि ते आहे तुमची सेकंड विंडो. त्यासोबतच तुम्हाला किचनला अटॅच आपल्याला युटिलिटी एरिया किंवा ड्राय स्पेस म्हणू शकतो आपण, तो देखील दिलेला आहे. मित्रांनो, हा आहे आपला ड्राय स्पेस. इथे आपण उभं राहून बाहेरचा व्ह्यू एन्जॉय करू शकतो. बाहेर आपल्याला बघायला मिळतो की आपला जो प्रोजेक्ट आहे तो 2 रोड कॉर्नर प्रोजेक्ट आहे. 18 मीटर आणि 9 मीटरचा 2 रोड कॉर्नर प्रोजेक्ट आपल्याला आज बघायला मिळतो. समोरच तुम्हाला महादेवाचं मंदिर देखील बघायला मिळतं. आणि या प्रोजेक्टच्या जवळच म्हणजे हाकेच्या अंतरावरती 8 एकरचा मोठा ओपन स्पेस आहे, म्हणजे जिथे फ्युचरमध्ये गार्डन होणार आहे असा देखील एरिया आपल्या या प्रोजेक्टपासून जवळच तुम्हाला बघायला मिळतो. तर चला आपण आता पुढचे रूम्स बघून घेऊया. तर मित्रांनो, हा आहे आपला सेकंड बेडरूम. याचा यूज तुम्ही कॉमन सिटिंग एरिया म्हणून देखील करू शकता, तो देखील तुम्हाला इथे प्रशस्त असा बघायला मिळतो. याला व्हेंटिलेशनसाठी आपल्याला एक मोठी विंडो देखील दिलेली आहे. त्याची साईज खूप मोठी आपल्याला बघायला मिळते. ही विंडो स्लायडिंगची आहे, याला मॉस्किटो नेट देखील आपल्याला इथे बघायला मिळतं. पुढे आल्यानंतर आपल्याला इथे बघायला मिळतो आपला थर्ड बेडरूम. हा जो थर्ड बेडरूम आहे याची साईज तुम्ही बघू शकता, खूप मोठ्या साईजचा हा बेडरूम आहे. त्याचबरोबर याला आपल्याला व्हेंटिलेशनसाठी एक विंडो तर तसेच अटॅच बाल्कनी देखील दिलेली आहे. ही आहे आपली सुंदर अशी गॅलरी, जिथे बसून तुम्ही संध्याकाळचा चहाकारीचा आनंद देखील घेऊ शकतात. समोरचा व्ह्यू देखील तुम्ही एन्जॉय करू शकता. तर चला आपण आता पुढचे बेडरूम बघून घेऊया. इथे आहे आपलं कॉमन टॉयलेट बाथरूम, जिथे तुम्हाला इंडियन टॉयलेट दिलेलं आहे. या प्रोजेक्टमध्ये अजून 10% काम हे बाकी आहे, फायनल फिनिशिंग टचअप तर तसेच पेंटिंगचं काम. रेडी टू मूव हा प्रोजेक्ट आहे, जेव्हा तुम्हाला शिफ्ट व्हायचं असेल तेव्हा हे सगळं तुम्हाला कम्प्लीट करून मिळेल. तर हा आहे आपला
फोर्थ आणि शेवटचा बेडरूम ज्याची साईज तुम्हाला बघायला मिळते. दोन विंडोज आपल्याला इथे दिलेल्या आहेत, दोन्ही विंडो या स्लायडिंगच्या आहेत. हा प्रशस्त असा मास्टर बेडरूम आपल्याला दिलेला आहे, याला अटॅच आपल्याला टॉयलेट बाथरूम देखील बघायला मिळतं. तर ही आहे आपली सुंदर अशी गॅलरी. चला आपण आता टेरेसवरचा व्ह्यू बघून घेऊया. तर आपण आत्ता आलेलो आहोत टेरेसवरती. टेरेसवरचा व्ह्यू तुम्ही बघू शकता, त्यासोबतच वरती आपल्याला 1000 लिटरची वॉटर टँक देखील दिलेली आहे. आजूबाजूचा एरिया तुम्ही बघू शकता, पूर्ण जो एरिया आहे तो डेव्हलप झालेला आहे. माझ्या डाव्या साईडला तुम्ही बघू शकता केकेवाग ऍग्रिकल्चर कॉलेज, जे की आपल्या या प्रोजेक्टपासून फक्त 100 मीटरच्या अंतरावरती आहे. असा होता आपला फुल्ली डेव्हलप एरियामध्ये रेडी टू मूव 2, 3 and 4 BHK रो बंगलोचा प्रोजेक्ट. मित्रांनो, आपण जो आत्ता 3 BHK आणि 4 BHK जो रो बंगलोचा प्रोजेक्ट बघितला, ज्यामध्ये आपल्याला मिडलचे तसेच कॉर्नरचे युनिट्स बघायला मिळतात. आपण आता कॉर्नरचं युनिट बघितलं, जो की 2212 square feet असून त्याची जी प्राईस आहे ती 75 लाख ऑल इन्क्लुसिव्ह निगोशिएबल प्राईस आहे. तर तसेच त्याचं जे गव्हर्नमेंट व्हॅल्युएशन आहे ते 50 लाख रुपये आहे. तर तसेच मिडलचा जो आहे तो 1800 square feet असून त्याची प्राईस आहे 61 लाख ऑल इन्क्लुसिव्ह निगोशिएबल प्राईस आहे. आणि हो मित्रांनो, याची एक स्पेशल ऑफर देखील तुम्हाला मिळणार आहे. तुम्हाला होळीपर्यंत जर तुम्ही या प्रोजेक्टमध्ये बुकिंग केलं तर पहिल्या 2 कस्टमरसाठी तुम्हाला स्पेशल डिस्काउंट, तर तसेच किचनमध्ये किचन ट्रॉली देखील मिळणार आहे. तर लवकरात लवकर या सुवर्ण संधीचा लाभ घ्या आणि या प्रोजेक्टला व्हिजिट करण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉल करा. मी तुमच्यासाठी अशाच नवनवीन प्रॉपर्टीज घेऊन येत असतो. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. सोहज डेव्हलपर, शुभ हाऊस, धन्यवाद.